श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी साजऱ्या केल्या जातात, त्यातील एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात. श्रीहरी विष्णूसाठी एकादशी तिथी समर्पित आहे, त्यामुळे एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी विष्णू भगवानाच्या वामन रूपाची पूजा केली जाते. या दिवशी व्रत वैकल्य आणि पूजापाठ केल्याने आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून तर मुक्तता मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं. वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने 10,000 वर्ष तपश्चर्या केल्यासारखे फळ आपल्याला प्राप्त होत असतं. वरुथिनी एकादशी ही सौभाग्य देणारी एकादशी आहे, त्यामुळे माणसाच्या पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते. या एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन सुख समृद्धी ऐश्वर शांती आणि वैकुंठधामामध्ये आपल्याला स्थानसुद्धा प्राप्त होतं. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय करण्यालासुद्धा महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची. ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण अडचणी आहेत, नकारात्मकता आहेत, ईडापीड आहेत, भांडणं आहेत, कटकटी आहेत, ती सर्व नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येकाने आज रात्री करायचा. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात? तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपले ग्रह चांगले नसतील, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, तरीसुद्धा वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं, कलह, कटकटी, आजारपण, त्याचबरोबर आपली लहान मुलं आहेत ती अभ्यास करतायत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी प्राप्तीमध्ये समस्या येते. बऱ्याचदा त्यांची लग्न जुळण्यामध्ये समस्या येते. बऱ्याचदा संतान प्राप्तीमध्ये समस्या येते. आपल्या नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला यश हे मिळत नाही. तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर अशा विशेष स्थितीला आवर्जून आपल्याला हा उपाय करायची गरजही भासत असते. मी असं नाही म्हणणार की फक्त आपल्याला उपाय करायचे आहेत. जेव्हा आपण आपल्या मेहनतीबरोबर, आपल्या कष्टाबरोबर हे काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते. त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष, सर्व अडचणी, समस्या ह्या नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपण कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात. पण मी आवर्जून सांगेन, जर तुम्हाला संध्याकाळी 6 ते 7:30 ही जी वेळ आहे त्या वेळेमध्ये करायला शक्य झालं तर आवर्जून करा. कारण ती वेळ जी आहे ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. सगळ्यात पहिली वस्तू जी ह्या उपायाकरता आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा आपण तिळांपासून काही उपाय करत असतो तर त्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये जर ग्रह दोष असतील तर त्या दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. तर थोडेसे आपल्याला काळे तीळ लागणार आहेत. काळे तीळच आपल्याला ह्या उपायाकरता लागणार आहेत, पांढरे तीळ हे घेता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला अगदी थोडंसं खडेमीठ देखील लागणार आहे. कारण खडेमिठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं. त्याचबरोबर खडेमीठ हे माता लक्ष्मीला अतिशय
प्रिय आहे, कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ, एक दाता आणि एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. तिसरी वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे थोडीशी पिवळी मोहरी. पिवळी मोहरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलची घ्यायच्यात. ह्या लवंगा आणि वेलची आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात, त्या अखंड असल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला 7 लाल मिरच्यासुद्धा ह्या उपायाकरता लागणार. ज्या मिरच्या आपण घेणार त्या देठासकट असल्या पाहिजेत. अशा ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. तर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ह्या वस्तू उतरवून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्या घरामधनंसुद्धा आपल्याला ह्या वस्तू जे आहेत ते पूर्ण घरामध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायच्यात. फिरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, इडापीडा आहे, दारिद्र्य आहे, संकट आहेत, विघ्न आहेत, अलक्ष्मी आहे, ती माझ्या घरातनं मी बाहेर काढून टाकलेली आहे. संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंसुद्धा 7 वेळा ह्या वस्तू आपल्याला उतरवायच्यात. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे, आपल्याला बोलायचं आहे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापीडा आहे, दोष आहेत, करणीबाध आहे, नजर दोष आहेत, हे सर्व मी माझ्या घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे. आता तुम्ही जर गावात राहत असतील तर तुमच्याकडे चूल असेल तर ह्या वस्तू आपल्याला चुलीमध्ये पेटवून टाकायच्या आहेत. पण आता तुम्ही गावात नाही राहत आहे, तुमच्याकडे चूल नाही आहे, मग काय करायचं? मग तुम्ही घरापासून लांब नेऊन जे आहे तुम्हाला ह्या वस्तू टाकून द्यायच्या. टाकून देताना फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या दारामध्ये किंवा कोणाचं त्याच्यावर पाय पडणार नाही अशा रीतीने तुम्हाला कोपऱ्यामध्ये ह्या वस्तू टाकून द्यायच्यात. एकदा वस्तू ह्या फेकल्या की आपल्याला सरळ निघून यायचं आहे, आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोकणार नाही, टोकणार नाही, ह्याचीसुद्धा आपल्याला काळजीही घ्यायची आहे. घरी आल्यानंतर स्वच्छ आपल्याला हातपाय धुवायचेत आणि आपल्या स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे. अशा रीतीने हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा. नक्की करून पहा, हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.